नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा पुन्हा सुरू व्हावी आणि रस्त्यांची कामे करावी या मागणीसाठी येत्या शुक्रवारी माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये 5 डिसेंबर 2022 पासून प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक ई रिक्षाला परवानगी देण्यात आली होती, परंतु ही मुदत संपल्याने 5 मार्च 2023 पासून सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ई रिक्षा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू व्हावी याकरिता माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरमच्या वतीने आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माथेरानमधील बाजारपेठ येत्या शुक्रवारी बंद ठेवली जाणार असून अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. श्रीराम चौकातून हा मोर्चा निघेल असे यावेळी ठरवण्यात आले. या बैठकीत सर्व पक्षीय उपस्थित होते. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या 2022-2023 स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल उरण परिसरातील शाळांना संगणक देण्यात आले आहेत. कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत राबवण्यात आला. यामध्ये कळंबोली सेक्टर 14 येथील ज्ञानमंदिर शाळा, देवीचा पाडा येथील माध्यमिक विद्यालय, चिंद्रण सार्वजनिक विद्या मंदिर साई, उरणमधील सिटीजन एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पी.व्ही. पाटील माध्यमिक शाळा, चिरनेर स्वातंत्र्यवीर माध्यमिक विद्यालय सेवा, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट उरण या शाळांना प्रत्येकी 1 संगणक देण्यात आले. या संगणकांचे वाटप भाजप तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, प्रल्हाद केणी, उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, युवा कार्यकर्ते शुभ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 8,36,000 रुपयांच्या निधीतून माऊली सोसायटीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे लोकार्पण आणि 10,00,000 रुपयांच्या निधीतून नीलकंठ सोसायटी ते ग्रीन व्हॅली सोसायटीपर्यंतचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, पाली दैवत जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ग्रामपंचायत सदस्य नितीन भोईर, अनंत गायकवाड, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण अध्यक्ष अविनाश गायकवाड, धनाजी भोईर, चेतन सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे. या कामी भाजप अनुसूचित मोर्चाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात यांनी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. पनवेल शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ते पूर्वेस असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील सर्कलपर्यंत, तसेच पश्चिमेस बस थांबा क्रमांक 50 पासून ते पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत, तसेच नवनाथ नगरपासून तक्क्यापर्यंत पनवेल महापालिकेने सिमेंटचे रस्ते आणि मध्ये दुभाजक उत्तम बनवले आहेत, परंतु त्या दुभाजकांमध्ये माती टाकून झाडे न लावल्याचे रावसाहेब खरात यांच्या निदर्शनात आले होते. त्यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश विनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेला त्या दुभाजकांमध्ये माती टाकून झाडे लावण्यासाठी मागणी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. यामध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हा झोपडपट्टी सेल संयोजक राहुल वाहुळकर यांचेही सहकार्य लाभले. रावसाहेब खरात यांच्या मागणीची दखल घेत पनवेल महापालिकेने दुभाजकात माती टाकण्यास सुरुवात केली आहे. कर्जत नगर परिषद हद्दीमधील बामचा मळा भागातील वीटभट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. कर्जत शहरातील दहिवली इंदिरानगर भागालगत बामचा मळा ही वस्ती असून त्या ठिकाणी वीटभट्टी हा मोठा परिसर आहे. तेथे अनेक वर्षांपासून वीटभट्टी कामगार असून त्यांनी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून वीजचं नळ जोडणी केली आहे. त्या ठिकाणी 15 कुटुंबांची वस्ती असून बामचा मळा भागाला पालिकेच्या दहिवली जलकुंभमधून पाणी पुरवठा होत असतो. मागील काही दिवसांपासून या भागातील वीटभट्टी कामगारांना आणि तेथील बामचा मळ्यामधील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांना अन्यत्र बोरवेलमधून पाणी भरून आणावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन नळपाणी योजना राबवण्याची गरज या निमित्ताने पुढे येत आहे.
पनवेल वाहतूक शाखेतर्फे राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 53 जणांवर कारवाई करून 23,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही विशेष मोहीम वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. पनवेलच्या वाहतूक शाखेतर्फे कोळखे गावात इथे पनवेल वाहतूक शाखेतील ब्लॅक स्पॉटवर विविध कलमाखाली मोटर वाहन कायद्यानुसार 53 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेट, ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट, सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण 23,700 रुपये अनपेड दंडाची वसुली करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संजय नाळे, उपनिरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक जाधव, अंमलदार आंधळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. खारघर नो लिकर झोन होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात खारघरचा आवाज बुलंद करताना म्हटले की पनवेल महापालिका हद्दीमधील खारघर शहरातील अनेक नागरिकांनी सातत्याने गेल्या वर्षापासून केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने अलीकडच्या काळात नव्याने दिलेले काही परवाने यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संतोष आहे. खारघरमधील नागरिकांना अभिप्रेत असलेली दारूबंदी लागू करण्यासाठी शासन पुढाकार घेईल काय आणि किती कालावधीत या निर्णयाची शासन अंमलबजावणी करेल असा सवाल या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला. या प्रश्नावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी उत्तर देत सांगितले की दारूचे दुकान बंद करायचे असेल तर त्याच्यामध्ये उभी बाटली, आडवी बाटली ज्याला आपण म्हणतो त्यानुसार एकूण लोकसंख्येच्या 25% लोकांनी सहीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे ती मागणी केल्यानंतर मग जिल्हाधिकारी अशा पद्धतीने मतदान घेतात. आता हे महापालिका क्षेत्र असल्यामुळे तिथे गुप्त मतदानाची पद्धत आहे. त्याला सुद्धा नियम आहे की एकूण मतदारांच्या 50% जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे. तसेच गुप्त मतदान जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचे आदेश दिले आणि गुप्त मतदानात उभी बाटली, आडवी बाटली करण्यासाठी सर्वाधिक मतदान झाले तर दारूबंदीच्या प्रश्नावर निश्चितपणे विचार केला जाईल असे सांगितले. आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते. बदलत्या काळामध्ये संतुलित आहारासाठी तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि फायदे मोठे आहेत. सर्वसामान्यांना आहारामधील तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता याची लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. जनमानसामध्ये ही चळवळ रुजवण्यासाठी पनवेल महापालिका पुढाकार घेणार आहे असे प्रतिपादन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. पनवेल महापालिका आणि कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन आणि आराखडा निश्चित करण्यासाठी कृती दलाची बैठक आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपायुक्त विठ्ठल डाके, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी, पशुधन विकास अधिकारी डॉ बी एन गीते, जिल्हा कृषी अधीक्षक बालाजी ताठे, कृषी अधिकारी तानाजी घोरपडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, अन्न आणि औषधे प्रशासन सहाय्यक आयुक्त महाराज घोसलक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या बचत गटांच्या महिला या उपक्रमामध्ये सामील करून तृणधान्यांपासून विविध पदार्थांचे प्रशिक्षण देणे, जाहिरातीसह विविध उपक्रम राबवणे, पालिकेच्या विविध विभागाचा सक्रिय सहभाग तसेच विविध उपक्रम राबवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नाने कळंबोली सेक्टर 5 मधील बाबा गार्डन येथील गटारांच्या साफसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी रामदास शेवाळे यांचे आभार मानले आहेत. कळंबोलीमधील बाबा गार्डन येथील गटारांमध्ये अनेक दिवस साफसफाई न केल्याने गटारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मच्छरांचा देखील प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब स्थानिक रहिवाशांनी रामदास शेवाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. रामदास शेवाळे यांनी तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गटारांची लवकरात लवकर साफसफाई करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून गटारांच्या साफसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. ही समिती 3 महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के पी बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा आणि कोषागार विभागाचे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती 3 महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल शासनात सादर करेल.
असे सांगून जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जुनी पेन्शन योजना राबवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केली आहे. जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे सांगत या संपातून माघार घेत असल्याची घोषणा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केली. राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात तसेच आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक विधानभवनात झाली. या बैठकीत शासनाने आपली भूमिका समजावून सांगितली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळे सरकारला यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी यावेळी सांगितले.